तर सर्वांना माझा नमस्कार। मी मारुती विद्वार आपल्यावर आज करणार आहे आरबीआयचा प्रहार। तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल। तर आज आपण डायरेक्ट सर्वांचं सहर्ष स्वागत न करताच थेट मुद्द्यावर येणार आहोत, त्यामुळे आजचा थेट मुद्दा आहे आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया। तर मित्रांनो, आरबीआय ही अशी बँक आहे जी भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते। आपल्याला माहितीच असेल चीन म्हणजेच चायना, चायनाची मध्यवर्ती बँक द पीपल बँक ऑफ चायना हेच चायनाची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते। व तसेच फेडरल बँक ऑफ अमेरिका ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते। तशाच प्रकारे आपली आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते। तर मित्रांनो, आरबीआय ऍक्ट 1934 ला आणि आरबीआय ऍक्ट 1948 नुसार आरबीआय ही कार्य आतापर्यंत करायला दिसते। हे ऍक्ट आणि 1934 ऍक्ट आणि 1948 ऍक्ट आपण थोड्या वेळात थोडं पुढे गेल्यावर पाहूच। तर मित्रांनो, भारत सरकार सोबत काम करणारी आरबीआय ही एक संस्था किंवा एक बँक आहे। आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की आरबीआय ही भारत सरकार सोबत काम करते, भारत सरकारच्या नियंत्रणाखाली नाही तर भारत सरकार सोबत काम करते। त्यामुळे आरबीआय ही कधीच भारत सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत नसून ते भारत सरकारच्या सोबत काम करते। तर आपल्याला जर पाहायचं आरबीआयचा किंवा मध्यवर्ती बँकेचा जर आपल्याला इतिहास जर पाहायचा असेल तर आपल्याला आढळून येते की 1856 ते 1857 मध्ये स्वीडन मध्ये द रिझर्व बँक ऑफ स्वीडनची स्थापना झालेली आपल्याला दिसते आणि हीच भारत जगाची पहिली मध्यवर्ती बँक म्हणून उदयाला आली। पहा केव्हा, 1856 आणि 57 मध्ये, म्हणजे 1856 ते 57 मध्ये। 1856 च्या शेवटी कायदा पारित झाला आणि 1857 ला आपला रिझर्व बँक ऑफ स्वीडन ही स्थापन झाली। मित्रांनो, 1856-57 ला हिचं नाव स्टॉकहोम बँक असं हिचं नाव होतं आणि 1868 मध्ये हिचंच नाव रिझर्व बँक ऑफ स्वीडन झालं, ज्याला आपण आतापर्यंतची सर्वात पहिली मध्यवर्ती बँक असे आपण म्हणतो। आणि याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे जगामध्ये जे नोबेल पारितोषिक दिले जातं ती पण ह्याच बँकेकडनं दिलं जातं आणि सुरुवात करणारी सुद्धा 1868 मध्ये जेव्हा हिचं नाव बदलण्यात आलं तेव्हापासूनच नोबेल पारितोषिक या बँकेकडून आतापर्यंत आपल्याला दिलं जातं। तर आपल्याला ते काही ध्यानात ठेवायचं नाही, फक्त याची स्थापना 1856 ते 1857 मध्ये रिझर्व बँक ऑफ स्वीडन जगातील पहिली मध्यवर्ती बँक ठरली। मग नंतर मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळते की 1894 मध्ये बँक ऑफ इंग्लंड ही स्थापन झाली, जी की सर्वात महत्वाची बँक ठरली। पहा, या बँकेचे जे मॉडेल होतं, या बँकेचे जे प्रतिमान होतं, त्याच प्रतिमानावर, त्याच मॉडेलच्या धर्तीवर जगातील सर्व बँकेनी आपापले बँक स्थापन करायला सुरुवात केली। पहा, म्हणजे जगातील सर्व बऱ्याचपैकी जे बँक पाहता आपण याच बँकेच्या मॉडेलवरती ते स्थापन झालेले होते किंवा आपल्याला पाहायला मिळतात। ही झाली 1894 मध्ये बँक ऑफ इंग्लंडची स्थापना। नंतर मित्रांनो, 1913 मध्ये फेडरल बँक ऑफ अमेरिका, म्हणजेच अमेरिकेमध्ये जी फेडरल बँक आहे तिलाच आपण फेड बँक असे सुद्धा म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, त्या बँकेची 1913 मध्ये स्थापन झालेली आपल्याला दिसते। व नंतर 1935 मध्ये आपल्या सुसंस्कृती असलेल्या चांगल्या अशा भारत देशामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ची स्थापना आपल्याला झालेली दिसते। तर मित्रांनो, आरबीआय ची स्थापना 1935 ला तिची स्थापना झाली, 1 एप्रिल 1935 असं आपण सांगू शकतोय। तर मित्रांनो, आताच आपण मध्यवर्ती बँकेचा इतिहास अभ्यासलोय, तर आता आपल्याला पाहायचा आहे आरबीआयचा इतिहास काय आहे। तर आरबीआयचा आपल्याला इतिहास पाहण्याआधी आपल्याला आरबीआयच्या डीप मध्ये जाऊया। आरबीआयच्या मग झालं असं की 1913-14 मध्ये चेंबरलेन आयोगाची एक शिफारस गेली पहा ब्रिटिश संसदेकडे। मग तेव्हा भारतीय संसदेकडे चेंबरलेन आयोगाची एक शिफारस गेली आणि त्या शिफारसीमध्ये असे म्हटले आहे की भारताला एक मध्यवर्ती बँकेची आवश्यकता आहे। त्या चेंबरलेन आयोगाच्या एका सदस्याने अशी मागणी केली होती की भारतामध्ये जे तीन मुख्य बँका अगोदर कार्यरत होत्या ते म्हणजे बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे, या तीन बँकांचं एकत्रीकरण करून तुम्ही बँक ऑफ इंडिया म्हणण्यापेक्षा मध्यवर्ती बँकेची स्थापना करा असं एक चेंबरलेन आयोगाच्या एका सदस्याने शिफारस केली होती। म्हणण्यापेक्षा आपल्याला 1913-14 मध्ये चेंबरलेन आयोगाने एक शिफारस केली होती, त्याच्यामध्येच एका सदस्याने तीन बँकाला एकत्रीकरण करून तुम्ही मध्यवर्ती बँक स्थापन करा अशी शिफारस केली होती। मग झालं असं 1921 मध्ये मध्यवर्ती बँक स्थापन झालेली नाही मित्रांनो, परंतु इम्पेरियल बँक स्थापन झाली। जे तीन मुख्य बँका होते, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ बंगाल आणि बँक ऑफ मद्रास, या तीन बँकांचं एकत्रीकरण करून इम्पेरियल बँक स्थापन झाली। परंतु
ती इम्पेरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य अजून करत नव्हती किंवा तिला संमती मिळाली नव्हती. मग नंतर 1925 ते 1926 मध्ये जेव्हा ब्रिटिशांचा आपला काळ होता तेव्हा ब्रिटिशांच्या हिटलर आयोगाने म्हणजेच हिल्टन नावाचा एक अधिकारी होता त्यांनी एक आयोगाची स्थापना केली ती म्हणजे हिल्टन आयोग. आणि त्या हिल्टन आयोगाने एक शिफारस केली की भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असायला पाहिजे. तेव्हा निश्चितच ब्रिटिशांचं वर्चस्व आपल्या भारतावर होतं त्यामुळे झालं असं 1926 ला त्यांनी शिफारस केली आणि 1927 ला संसदेमध्ये विधायक सादर करण्यात आलं. पहा त्यांच्या शिफारसीनुसार संसदेमध्ये विधायक सादर करण्यात आलं की आपल्या भारताला एक मध्यवर्ती बँक असायला पाहिजे. मग परंतु काय अडचणीमुळे आपल्या भारतामध्ये अनेक उठाव होत होते त्यामुळे परंतु ते विधेयक तर सादर करण्यात आलं संसदेमध्ये परंतु त्याला संमती दिली गेली नाही विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच ती संमत झालेली नाही. मग झालं असं 1933 ला लंडन कमिटीची शिफारस सादर करण्याचं म्हणजेच लंडन कमिटीने एक शिफारस सुधारित विधेयक सादर केले. पहा म्हणजे यांनी एक शिफारस केली त्या शिफारसीमध्ये त्यांनी सुधारित विधायक सादर केलं आणि त्या सुधारित विधायकामध्ये त्यांनी म्हणजे जे याच्यामध्ये काही एक दोन मुद्दे नव्हते ते ऍडिशनल मुद्दे यांनी याच्यामध्ये टाकले आणि त्या सुधारित विधेयकामध्ये आपल्या संसदेमध्ये सुधारित विधेयक सादर करण्यात आलं व नंतर त्याला 1933 मध्ये सादर करण्याबरोबर त्या सुधारित विधेयकाला संमती सुद्धा मिळाली. म्हणजे संमती केव्हा मिळाली 1933 ला कोणाच्या लंडन कमिटीच्या शिफारसीवरून त्या सुधारित विधेयकाला संमती मिळाली सादर झालं आणि संमती पण मिळाली केव्हा 1933 ला. मग झालं असं 6 मार्च 1934 केव्हा 6 मार्च 1934 ला आरबीआय ऍक्ट लागू झाला. पहा म्हणजे 6 मार्च 1934 ला भारताचा जे कायदा होता त्या कायद्यामध्ये आरबीआय ऍक्ट लागू झाला आणि 1 एप्रिल 1935 पासून आरबीआयची मुख्य स्थापना करण्यात आली आणि ती स्थापना झाली म्हणजेच 1 एप्रिल 1935 ला. जरी तिची स्थापना आरबीआयची जरी स्थापना झाली तर आता तिला नेमकं खाते कोणाकडे द्यायचं. ही जी इम्पेरियल बँक ज्या 3 मुख्य बँकांना मिळून एक इम्पेरियल बँक स्थापन झाली होती तिचे जे शासकीय खाते आहे का तिचे जे कर्ज खाते आहे ते कर्ज खाते सुद्धा आपली आरबीआय म्हणजे शासनाकडून आरबीआय शासकीय खाते आणि कर्ज खाते सांभाळण्याची जिम्मेदारी सुरू केली. पहा केव्हा 1935 पासून म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आरबीआयचा जर आपण इतिहास पाहिलोय तर 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची मुख्यरित्या स्थापन झाली आणि 6 मार्च 1934 च्या ऍक्टनुसार 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. तर पहा आता 1935 ते 1937 मध्ये सर ऑसबॉर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर ठरले. पहा ऑसबॉर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर झाले आणि मित्रांनो सर ऑसबॉर्न स्मिथ हे 1926 पासून आपली जी इम्पेरियल बँक होती त्या इम्पेरियल बँकेचे ते गव्हर्नर म्हणून कार्य करत होते आणि तेच 1935 ला जेव्हा आरबीआय ऍक्ट 1934 च्या आरबीआय ऍक्टनुसार जेव्हा 1935 ला आरबीआयची स्थापना झाली तेव्हापासून पहिले गव्हर्नर म्हणून सर ऑसबॉर्न स्मिथ यांची नेमणूक करण्यात आली. मग नंतर 1937 ते 1943 ला आयबी टेलर हे आरबीआयचे सेकंड गव्हर्नर म्हणजेच दुसरे गव्हर्नर म्हणून कार्यभार स्वीकारले. मग नंतर 1943 ते 1949 या कालावधी दरम्यान 1943 ला सर सीडी देशमुख हे आरबीआयचे तिसरे गव्हर्नर व पहिले भारतीय गव्हर्नर झाले. पहा म्हणजेच भारतीय असलेले पहिले गव्हर्नर कोण तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकता की सर सीडी देशमुख हे भारताच्या म्हणजे पहिले आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर व आरबीआयचे तिसरे गव्हर्नर म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आपलं पद स्वीकारलं. पहा सर सीडी देशमुख यांनी हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मग नंतर आहे पहा 1947 पर्यंत आरबीआय ही किंवा आपलं जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तर 1947 पर्यंत आरबीआय ही ब्रह्मदेश म्हणजेच आत्ताच म्यानमार आपल्या त्या कोणत्यात आहे पहा म्हणजे पूर्व दिशेला जे खाली म्यानमार देश आहे ते म्यानमार म्हणजे तेव्हाच्या काळात त्यांना ब्रह्मदेश असं म्हणायचं म्हणजे नावच होतं ब्रह्मदेश इंग्रज ब्रिटिशांनी त्यांना ब्रह्मदेश असे नाव ठेवलं होतं. तर हे ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमारसाठी आपली आरबीआय ही मध्यवर्ती बँक म्हणून 1947 पर्यंत कार्य करायची. पहा मग जेव्हा 1937 आपल्याला माहित आहे ब्रह्मदेश हे 1937 लाच भारतापासून अलग झाले होते. पहा म्हणजे अगोदर आपला अखंड भारत होता पाकिस्तान म्यानमार हे सर्व आपल्या भारतामध्ये होते 1937 ला ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार आपल्या भारतापासून अलग झालं होतं तरी पण ती आरबीआय ही जी बँक होती आरबीआय बँक ही ब्रह्मदेशसाठी 1947 पर्यंत मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती.
जून 1948 पर्यंत किंवा जून 1948 जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं जेव्हा पाकिस्तानला सुद्धा स्वातंत्र्य भेटलं होतं तेव्हा 1948 पर्यंत आरबीआय ही पाकिस्तानसाठी सुद्धा एक मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती. पहा जोपर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक स्थापन होत नव्हती तोपर्यंत आरबीआय ही पाकिस्तानची सुद्धा मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती. आपल्याला जर पाहिलं असेल आपण 1947 ते 1948 दरम्यान किंवा त्याच्या अगोदर सुद्धा आपल्या जर पाकिस्तानची जर नोटा पाहिला असेल तर त्यांच्या सुद्धा नोटावर भारतीय रिझर्व्ह बँक असं नाव होतं. पहा नंतर ते बदलून रिझर्व्ह बँक ऑफ पाकिस्तान नंतर झाले आहे. म्हणजे पाकिस्तानसाठी सुद्धा जून 1948 पर्यंत आरबीआय ही मध्यवर्ती बँकेचं कार्य करायची. पहा मग नंतर झालं असं 1948 ला आरबीआय ही एक खाजगी बँक होती. म्हणजे आरबीआयची जेव्हा स्थापना झाली तेव्हा आरबीआयची संपूर्ण मालकी ही सरकारकडे नव्हती. सरकारकडे काही एक ते 2% एवढीच त्याची मालकी होती. पहा बाकीचे जे सर्व शेअर्स होते जे भागीदार होते जे सहकार होते ते सर्व म्हणजे जास्तीत जास्त जवळपास 98% वाटा हा त्या भांडवलीचा खाजगी संस्थांकडे खाजगी लोकांकडे होता. पहा म्हणजेच 1948 पर्यंत ही बँक खाजगी बँक होती आणि 1948 ला आरबीआय ट्रान्सफर टू पब्लिक ओनरशिप ऍक्ट 1948 म्हणजेच आरबीआय ट्रान्सफर टू पब्लिक ओनरशिप ऍक्ट म्हणजेच हस्तांतरण कायदा कुठं सार्वजनिक हस्तांतरण कायदा 1948 चा म्हणजे संमत करण्यात आला. पहा सादर करून संमत करण्यात आला आणि त्या ऍक्ट नुसार 1 जानेवारी 1949 म्हणजेच 1948 नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ते ऍक्ट वगैरे स्थापन झाला आणि 1 जानेवारी 1949 ला आपल्या भारताच्या जे रिझर्व्ह बँक आहे रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. म्हणजेच मित्रांनो आरबीआयची संपूर्ण जी मालकी होती ती सरकारच्या ताब्यात आली. पहा संपूर्ण सरकारच्या मालकीचं हे आरबीआय झालं किंवा त्राप्यांचं 1 जानेवारी 1949 ला आरबीआय ही सरकारच्या मालकीची झाली. अगोदर ती खाजगी मालकीची होती. मग मित्रांनो आपण जर पाहत असेल तर 1935 साली जेव्हा तिची स्थापना झाली तिची स्थापना आपल्या मुंबईला नव्हती. पहा म्हणजे या भागात नव्हती तिची स्थापना ही कलकत्त्याला होती. कारण का त्या काळामध्ये कलकत्ता हे खूप मोठं एक व्यापारी केंद्र होतं. पहा तिथे इंग्रजांनी खूप मोठा विस्तार केला होता त्यामुळे त्यांनी तिथं कलकत्त्याला राष्ट्रीय बँक म्हणण्यापेक्षा आरबीआयची स्थापना केली होती. म्हणजे कलकत्त्याला त्याचं मुख्यालय होतं आणि 1937 मध्ये नंतर ते 1937 मध्ये मुंबई खूपच ग्रो करायला लागली मुंबईला खूपच महत्व येऊ लागलं म्हणून मुंबईला तिचं मुख्यालय हलवण्यात आलं आणि 1937 मध्ये तिचं मुख्यालय हे मुंबईला हलवण्यात आलं. पहा मित्रांनो तर 1937 पासून आता सुद्धा मुख्यालय आरबीआयचं मुख्यालय हे मुंबईलाच आहे. नंतर जर म्हणा आरबीआयचं जर आपण पाहायला इतिहासामध्ये जर पाहायला बघल त्याची जर संस्था जर पाहायचं असेल आपल्याला तर आरबीआयचे 4 विभागीय कार्यालय आहेत मित्रांनो आणि ते 4 विभागीय कार्यालय म्हणजे एक आहे मुंबईला एक आहे दिल्लीला आणि एक आहे कोलकात्याला आणि दुसरा आहे म्हणजे चौथा आहे चेन्नईला. असे 4 विभागीय तिचे मुख्य कार्यालय आहेत भारतामध्ये आरबीआयचे. आणि आरबीआयचे 5 प्रशिक्षण केंद्रे सुद्धा आहेत आणि ते प्रशिक्षण केंद्रे म्हणजे एक पुण्याला आहे तर दुसरा मुंबईला आहे तिसरा हैदराबाद चौथा चेन्नई आणि पाचवा पुण्यामध्येच आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो तर पुण्यामध्ये 2 आणि मुंबई हैदराबाद आणि चेन्नई अशा प्रत्येक ठिकाणी एक एक असे 5 प्रशिक्षण केंद्र आरबीआयचे आता भारतामध्ये आहेत. तसेच 20 क्षेत्रीय कार्यालय आहेत. क्षेत्रीय कार्यालय म्हणजे आरबीआयचे प्रत्येक जे बँक आहेत तसे म्हणजे निगडित क्षेत्रीय जे कार्यालय आहेत ते 20 क्षेत्रीय कार्यालय आरबीआयचे आहेत. तुम्हाला असे प्रश्न कुठं पण विचारू शकतोय तर ते 20 क्षेत्रीय कार्यालय कुठं आहे ते आपल्याला तेवढं काही दिलं गेलं नाहीये. कारण आपण जर मोस्ट ऑफ दिस पाहिलं तर 20 क्षेत्रीय जे कार्यालय आहेत ते ज्या ज्या त्या त्या ठिकाणच्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी आहेत. पहा त्यामुळं आपण तेवढं काही ध्यानात ठेवायची गरज नाही तर आपण ध्यानात ठेवायचं की 20 क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि मोस्ट ऑफ दी राजधानीच्या ठिकाणी आहेत जसे जयपूर मुंबई अशा प्रकारे राजधानीच्या चेन्नई अशा ठिकाणी 20 क्षेत्रीय कार्यालय आहेत. ही झाली पहा आपल्या आरबीआयचा इतिहास आणि मध्यवर्ती बँकेचा इतिहास. तर मित्रांनो यापुढे आपण आरबीआयची रचना आरबीआयची कार्य आणि त्याच्या निगडित सर्व बाबी रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट सर्व बाबीचा एसएलआर सीआरआर आरआरआर या आपण सर्व पाहणार आहोत. त्यामुळे आपला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.